नागपुरातील कोरोना संदर्भातील धक्कादायक बातमी आहे. दिवसभरात नागपुरात तब्बल 110 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागलाय. नागपूर शहरात 58, ग्रामीणमध्ये 45 तर जिल्ह्याबाहेरील 7 रुग्णांचा यात समावेश आहे. नागपुरात आज 7344 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. शहरामध्ये 4619 तर ग्रामीण भागामध्ये 2718 कोरोना रुग्ण वाढले तर आज 6314 रुग्ण कोरोनातनं मुक्त झाले, त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. शहरामध्ये 7344 नवे कोरोनाबाधित आढळलेत तर आज 110 जणांचा मृत्यू झाला. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे केंद्राने महाराष्ट्राला अधिकाधिक ऑक्सिजनचा साठा द्यावा आणि ग्रीन कॉरिडॉर करून महाराष्ट्रात ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावा अशी विनंती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे केली आहे. यासाठी राज्य सरकार केंद्राच्या पाया पडायलाही तयार आहे असंही टोपे म्हणाले. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी राज्यातील एसटी सेवेबाबत महत्वाची घोषणा केली आहे. राज्यातील एसटी सेवा अत्यावश्यक सेवेसाठीच सुरू असेल, त्यामुळे एसटीची संख्या अर्थातच कमी असेल तर प्रवासी वाहतूकही या व्यतिरिक्त 25% माल वाहतूक एसटी करेल. आज मंत्रालयात महत्वाची बैठक आहे. या बैठकीत खासगी वाहतूक, बेस्ट आणि एसटी कर्मचाऱ्यांची सुरक्षा याबाबत महत्वाचे निर्णय घेतले जातील. सोलापूर शहरात वाढत्या कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता रेल्वे कोचेसमध्ये आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात येणार आहेत. पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी यासंदर्भात माहिती दिली. सोलापूर विभागातील बाळे रेल्वे स्थानकावर आयसोलेशन कोच उभा करण्यात येणार आहे. या ठिकाणी 20 कोचेसमध्ये जवळपास 280 रुग्णांवर उपचार केले जातील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील कारागृहांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागलाय. आतापर्यंत कोरोनामुळे 246 कैदी बाधित झालेत. मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण, कोल्हापूर या कारागृहातील बाधितांची संख्या जास्त आहे. राज्यातील 47 कारागृहांमध्ये गेल्या वर्षी मार्चपासून आतापर्यंत सुमारे 59,000 कैद्यांची चाचणी केली गेली. त्यात 3,262 कैदी बाधित आढळले. उपचारांती 3,007 कैद्यांनी कोरोनावरती मात केली आहे. बीडमध्ये माजलगावात आज जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं वाईन शॉप चालकांनी आणि तळीरामांनी हरताळ फासला. इथं बिनदिक्कतपणे वाईन शॉप सुरू करण्यात आलंय. मद्यपिंनीही दारू खरेदी करण्यासाठी जवळपास 1/2 किलोमीटर रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं. या निर्बंधादरम्यान वाईन शॉपमधून केवळ ऑनलाईन मद्य विक्रीची परवानगी आहे. तरीही नियम डावलून वाईन शॉप सुरू होतं, त्यामुळे आता जिल्हा प्रशासन नेमकी काय कारवाई करतं हे पाहणं महत्वाचं असेल. वाशिम जिल्ह्यात अपुऱ्या सुविधांमुळे अनेक रुग्णांचा मृत्यू होतोय. या भीषण परिस्थितीत वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे संतप्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज पालकमंत्री दाखवा, 1 रुपया मिळवा असं पोस्टर शहरात फिरवलं गेलं. निषेध व्यक्त करण्यात आला. बातमी मागची बातमी म्हणजे